नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळ या एका नव्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, गेल्या इयत्तामध्ये आपण वर्तुळ म्हणजे काय याच प्राथमिक अभ्यास केलेला आहे, त्याची उजळणी आजच्या या पाठात आपण करणार आहोत. त्यासोबतच वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाचा व्यास, वर्तुळाची जीवा नेमकं कशाला म्हणतात त्याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. त्यासोबतच आज मी तुम्हाला दिलेल्या वस्तूच्या साह्याने वर्तुळ कसं काढायचं हे शिकवणार आहे. त्यानंतर आपण एखाद्या विशिष्ट मापाचं वर्तुळ कसं काढायचं हे देखील शिकणार आहोत मित्रांनो. त्यानंतर आपल्याला वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू हे कसे ओळखायचे हे देखील आपण शिकणार आहोत. वर्तुळाचा परिघ कसा काढायचा, कसा मोजायचा ते एका कृतीतून आपण शिकणार आहोत. त्यासोबतच वर्तुळ कंस म्हणजे नेमकं काय, वर्तुळ कंस कशा पद्धतीने लिहितात, कशा पद्धतीने वाचतात, या आणि अशा अनेक गोष्टी आजच्या पाठात आपण शिकणार आहोत. तर मित्रांनो, मला खात्री आहे तुम्हाला वर्तुळ हे प्रकरण शिकताना निश्चितच आनंद होईल. तर चला शिकूया आपण वर्तुळ.